जेजुरीच्या जयाद्री कडेपठार डोंगरामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष आहे, त्यामुळे वन्य प्राणी मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. येथील शिंदेबंधू यांच्या शेतामध्ये पाणी पिण्यासाठी असंख्य मोर आणि वन्य प्राणी येत आहेत. दरम्यान जय मल्हार फाउंडेशनच्या वतीनं जयाद्री खोऱ्यामध्ये पानवटे तयार करून टँकरद्वारे पाणी नेऊन टाकण्यात येत आहे. या उपक्रमामधील पहिल्या टँकरचा शुभारंभ नुकताच मान्यवरांच्या हस्ते पार पडलाय. जेजुरीच्या जयाद्री कडेपठार डोंगरामध्ये सध्या कडक उन्हाळ्यामध्ये पाण्याची चणचण भासतीये, त्यामुळे या परिसरामध्ये हरण, ससा, कोल्हे, लांडगे, तरस तसेच बहुसंख्य मोर, गरुड आणि अन्य वन्यजीव प्राणी पाण्याअभावी सैरभैर झाली आहेत. त्यामध्ये कुत्र्यांच्या तावडीमध्ये सापडून अनेक हरणांचे मृत्यू झालेत. येथील शिंदेबंधू यांच्या शेतामध्ये पाणी पिण्यासाठी मोरांची आणि वन्य प्राण्यांची संख्या वाढू लागली आहे. डोंगरामध्ये पाणीसाठा उपलब्ध नसल्यामुळे हे वन्यजीव मानवी वस्तीकडे धाव घेऊ लागलेत. दरम्यान गेले 3 वर्ष येथील जय मल्हार फाउंडेशनच्या विशालभाई यांनी पुढाकार घेऊन पाण्याचे टँकरद्वारे वन्यजीवांसाठी पाणी उपलब्ध करून दिलंय. माणसासाठी वेगवेगळे उपक्रम राबवून काही ना काही त्यांच्या अन्न पाण्याची व्यवस्था केली जाते, परंतु निसर्गात असणाऱ्या वन्य प्राणी, पशुपक्षी, विविध प्रजाती यांच्याकडे मात्र फार कमी लोक आहेत त्यांच्याकडे लक्ष देतात. यांचं संरक्षण संवर्धन होणं हे मानवासाठी खूप गरजेचं आहे, कारण जर या वन्य प्राण्यांना, वन्य पशुपक्ष्यांना संरक्षण नाही मिळालं तर मानवाचं जगणं मुश्किल होईल. यासाठी प्रत्येकाने, हे फक्त वनविभागाचं काम नसून प्रत्येक त्या नागरिकाचं काम आहे, वन्यजीवांना संरक्षण देणे, त्यांचा सांभाळ करणे, कारण निसर्गातून मिळणारा जो मोबदला आहे तो प्रत्येक व्यक्तीला समान निसर्ग देत असतो. तिथं कुठेही कुठल्याही प्रकारचा भेद. कुलदैव श्री जेजुरीचा खंडेराया. या जेजुरीच्या जयाद्रीच्या परिसरामध्ये जय मल्हार फाउंडेशन जेजुरी यांनी जो हा विशाल बारबाई यांनी जो उपक्रम चालू केला, याला जेजुरीचे ग्रामस्थ यांनी या ठिकाणी जे सहकार्य केले, तसेच या ठिकाणी वन्य प्राण्यांसाठी जो हा उपक्रम चालू केला, याला महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाने, शासकीय यंत्रणेने जर सहकार्य केले तर वन्यजीव तडफडून मरणार नाहीत. जय मल्हार फाउंडेशनच्या वतीने आज वर्ष तिसऱ्याही वर्षी उत्कृष्ट प्रतिसादासह या जयाद्रीच्या डोंगर रांगांमध्ये वन्यजीवांसाठी जे पाणी देण्याचं काम चालू केलेलं आहे, आम्ही जय मल्हार फाउंडेशनतर्फे संस्थापक अध्यक्ष विशाल बारभाई यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम उत्स्फूर्तपणे आज तिसऱ्याही वर्षी चालू आहे. प्राण्यांसाठी जयाद्रीच्या डोंगरांमध्ये पानवटे तयार करून टँकरद्वारे हे पाणी तिथे नेऊन टाकलं जात आहे. या पहिल्या टँकरचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिक भाऊसाहेब लोणकर गुरुजी, संस्थापक विशाल बारभाई, तुषार कुंभार, पेशवे निसर्ग मित्र, दत्तात्रय मुरकुटे, प्रसाद अत्रे, गणेश हरिश्चंद्रे, अमोल खोमणे, राजू बारभाई, अमोल बेलसर, सलीम तांबोळी, गणेश भापकर, शुभम चिकणे, अमोल खोमणे आदी सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. उन्हाळ्यामध्ये दिवसाआड वन्यजीवांना इथे पाणी पुरवलं जात आहे. या परिसरामध्ये सर्व पानवटे पाणीमय राहतील या उद्देशानं या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. विजयकुमार हरिश्चंद्रे, सी24 तास, जेजुरी.